कडकनाथ पालनात कोट्यवधींचा घोटाळा, महारयत कंपनीचा कारनामा, रक्कम गुंतवा, पक्षी पाळा, अंडी व कोंबड्या विका, सांगलीमध्ये पैसे तिप्पट करण्याच्या नावाखाली कोट्यवधींची लूट, शेतीला जोडधंदा म्हणून कडकनाथ कुक्कुटपालन प्रकल्पात गुंतवणूक करून रक्कम दुप्पट करण्याच्या नावाखाली कोट्यवधींची लूट, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यासह राज्यातील हजारो शेतकऱ्यांची फसवणूक, गुंतवणूकदारांना परतावा देऊ शकत नसल्याने राज्यातील अनेक कार्यालयांना टाळे ठोकून कंपनीचे संचालक फरार, या कडकनाथ प्रकल्पाच्या जाळ्यात हजारो शेतकरी अडकलेले आहेत, पण महारयत ॲग्रो कंपनीने हात वर केल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप, याचा पहिला बळी पाटणमधील निराशग्रस्त शेतकरी खाशाबा आरडे। या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर कराड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बाधित शेतकरी व कडकनाथ कुक्कुटपालन पोल्ट्रीधारकांनी कराडच्या तहसीलदारांना संबंधित फसवणूक करणाऱ्यांविरोधात गुन्हे नोंद करण्यात यावे व बाधितांना न्याय मिळावा यासाठी निवेदन दिले। सदर निवेदन देण्याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कराड उत्तर तालुका अध्यक्ष प्रमोद जगदाळे, कराड दक्षिण तालुका अध्यक्ष प्रदीप मोहिते, तसेच बाधित शेतकरी कडकनाथ कुक्कुटपालन पोल्ट्रीधारक भास्कर गणपती खोत, विश्वास भार्गव पाटील, शिवाजी यशवंत कदम, रामचंद्र किशन शेंडे, शरद शंकरराव माने, तुकाराम बाबूराव दुदंडे, सचिन खाशाबा माने इत्यादी उपस्थित होते। आज कराड आणि पाटण तालुक्यातील कडकनाथ या कुक्कुटपालन व्यवसायामध्ये जे काही शेतकरी बाधित आहेत त्या शेतकऱ्यांची इस्लामपूर स्थित महारयत ॲग्रो आणि रयत अशा दोन दोन वेगवेगळ्या कंपन्या एकत्र येऊन या शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे। आजच्या घडीला या शेतकरी हवालदिल झालेला आहे। सुरुवातीला 75,000 असं पेमेंट सांगून 40,000 भरा, नंतर 35,000 भरा, तुमची अंडी घेऊ, तुमच्या कोंबड्या घेऊ, शेतकरी बुलला आणि कुठंतरी या शेतकऱ्याला वाटलं आपले दिवस चांगले येतील। परंतु आज या कंपनीच्या पाठीमागं कोण आहे, कशा पद्धतीने वाटचाल चालू आहे आणि हा बोका कोण आहे हे ह्या शासनानं शोधून काढावं आणि या शेतकऱ्यांना न्याय द्यावा। आज मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीनं शेतकरी पाण्याविना आत्महत्या करतोय, आज आमचा हा शेतकरी, ही फसवणूक एवढी मोठी झाली, आज 75,000, लाख लाख, 2-2 लाख, 5-5 लाखापर्यंत शेतकऱ्यांनी यामध्ये गुंतवणूक केल्या, 15-15 लाखापर्यंत गुंतवणूक केल्या। आज ह्या शेतकऱ्यावर जो अन्याय झाला, या अन्यायाला जर सरकारनं आणि या शासनानं न्याय दिला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना कराड पाटण तालुक्यातील कडकनाथ बाधित सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी शासनाला एक आव्हान करतो, यांना लवकरात लवकर न्याय द्या, नाहीतर हे जे शेतकरी आहेत हे सामूहिक आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात आहेत, यांना न्याय हा मिळालाच पाहिजे। कडकनाथच्या धोक्यामुळं, म्हणजे कडकनाथ ही कंपनीमुळं आपल्याला जे फसवलंय हा धक्का एका आमच्या शेतकरी बांधवाला सहन झाला नाही आणि त्यामध्ये पाटण तालुक्यातील खाशाबा आरडे नावाचा आमचा एक शेतकरी त्या धक्क्यातून न सावरता त्या धक्क्यातून त्याला देवाज्ञा झाली आणि अक्षरशः यामध्ये आता आत्महत्येचं लोनसुद्धा महाराष्ट्रामध्ये पसरेल आणि याला कुटुंब ते रस्त्यावर अक्षरशः आज त्या कुटुंबामध्ये जे काही कुटुंबाची हानी झालेली आहे, त्याच्या परिवाराची हानी झालेली आहे, ही हानी फक्त शासनाच्या निर्डावलेपणामुळे होत आहे अशा एवढा आम्ही आता मोठा आरोप करतो। कारण की एका माणसासाठी जर शेतकऱ्यांना तुम्ही वेटीस धरत असाल तर याला फक्त आणि फक्त शासन जबाबदार, याच्या पाठीमागं कोण आहे ते आपण हुडकून काढावं आणि ज्यांनी केलंय त्याला योग्य शिक्षा व्हावी आणि शेतकऱ्यांना त्यांचे पैसे एक एक रुपया त्यांना मागं मिळावा, एवढी मी मागणी शासनाला करतोय। योगेश शिवाजी डुबल, राहणार सदाशिवगड राजमाशी। मी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये ह्या कंपनीचं मीडियाद्वारे, इतर शेतकऱ्यांच्याद्वारे माहिती घेतली आणि ह्या कंपनीच्या रयत ॲग्रो इंडिया इस्लामपूर ह्या कंपनीचे कराडमध्ये जे शाखा होती त्या शाखेमध्ये जाऊन मी त्यांची तिथल्या असणारे युनिट मॅनेजर आणि क्लार्कची गाठ घेऊन त्याची माहिती घेऊन मी ते 75,000 टप्प्याटप्प्याने भरले आणि गेल्या 1-2 महिन्यापर्यंत ह्या कंपनीनं आम्हाला खाद्यपुरवठा केला, वेळोवेळी लागणारी सगळी औषधं वगैरे दिली, डॉक्टरांचं सर्व काही असेल ते सहायता केली
आणि अंडी लागणार जे काय आमच्या कोंबड्याकडून अंडे मिळत होते ते अंडे सुद्धा नेले कंपनीनं, परंतु त्याचे जे पेमेंट आहे ते पेमेंट आम्हाला जसं ॲग्रीमेंटमध्ये लिहिलंय त्या पद्धतीनं आम्हाला पेमेंट काय खात्यावरती जमा झालं नाही. आणि आता एक दोन महिन्यापूर्वी कंपनीचं सर्व माध्यमातून अफवा उठली की कंपनी बंद पडली, कंपनी बंद पडली, संचालक व ते संस्थापक सगळे फरार झाले म्हणून. त्यानंतर तेव्हापासून ह्या दोन महिन्यात आम्हाला खाद्य मिळालं नाही, पेमेंट मिळालं नाही आणि आज अशी परिस्थिती आहे. सर्व शेतकऱ्यांना स्वतःच्या पैशातून ते खाद्य घालावं लागतंय आणि त्या अंड्याला कुठं गिराईक लागत नाही, कोंबड्या विकायला त्याला गिराईक लागत नाही. आणि त्यामुळं आज आम्ही मागच्या एक चार दिवसापूर्वी आम्ही शहर पोलीस स्टेशन कराडमध्ये आम्ही सर्वांच्या वतीनं तक्रारी अर्ज दिले आणि त्या अर्जाचे आम्हाला FIR म्हणून नोंद करून घेतो म्हणले, तरी पण अजून आम्हाला प्रशासनाने त्याच्यावर गांभीर्यतेने लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे आज आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज आम्ही कराड तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलंय, यातून आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि वैयक्तिक ते FIR त्याची नोंद करून घ्यावी आणि आम्हाला त्याचे लवकरात लवकर शेतकऱ्यांना याचे पैसे कसे मिळतील यासाठी जे प्रयत्न करावे, नाहीतर आम्ही सामुदायिक आत्मदहन करण्याचा आम्ही निर्णय घेणार आहोत. ओके.